इसवी सन 1980 च्या मुंबई मधली ही गोष्ट. अष्टविनायक चाळीत सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतो. या कार्यक्रमाला खास पाहुणे म्हणून शरद अभ्यंकर आणि कुसुम अभ्यंकर आलेले असतात. ही कथा यात जोडतायची. शरद अभ्यंकर हा एक लेखक असतो आणि त्याच्या लेखनाची सुरुवात या चाळीतच झालेली असते आणि आज त्याचा तिथे सत्कार होत असतो. कार्यक्रमानंतर शरद आणि कुसुम घरी येण्यासाठी निघतात. निघण्यापूर्वी शरद चाळीतल्या एका खोलीचं भाडं भरतो. घरी आल्यावर कुसुम फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाते आणि अचानक कुसुमच्या पोटात दुखू लागतं. शरद लगेच फोन करून फॅमिली डॉक्टर डॉक्टर अग्निहोत्रींना घरी बोलवतो. ही पोटदुखी अभ्यंकर कुटुंबासाठी नवीन नव्हती. गेल्या 8 वर्षांपासून कुसुमच्या पोटात तसंच दुखत असत. शरद सगळे वैद्यकीय उपाय करून बघतो पण काही परिणाम होत नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कुसुमची शारीरिक परिस्थिती पूर्णपणे सामान्य होती आणि ही वेदना एक प्रकारचा मानसिक आजार असू शकते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कुसुम आणि शरदच्या लग्नाचा वाढदिवस असतो. तिथे शरद अशोकला बोलवतो. अशोक शरदचा दूरचा नातेवाईक असतोच पण त्याला ज्योतिषविद्याही अवगत असते. दुसऱ्या दिवशी शरद अशोकला कुसुमचा हात पाहण्यासाठी घरी बोलावतो. शरद तिचा हात पाहतो. तिच्या हातावर हातांच्या रेषांमध्ये त्रिकोण असतो जो की कुसुमच्या आयुष्यात लव्ह ट्रायंगल असल्याचं दर्शवतो. त्याचबरोबर हातावरील तीळ पाहूनच आश्चर्यचकित होतो. या तिळाबद्दल विचारपूस करता कुसुम सांगते की तो तीळ आधी नव्हता, नुकताच आलाय. हे ऐकताच अशोक आक्रमक होतो. तो कुसुमला विचारतो, कोण आहेस तू? अशोकची वागणूक पाहून कुसुम घाबरते आणि शरदही चिंतेत होतो. शरद अशोकला अडवतो. कुसुमच्या पोटात पुन्हा दुखू लागते. कुसुम पळत पळत तिच्या खोलीत जाते. शरद आणि अशोक तिच्या मागून जातात. अशोक तिच्या तोंडासमोर आपला हात धरतो आणि पुन्हा तिला विचारतो, कोण आहेस तू? शेवटी कुसुम तिचं मंगळसूत्र काढून फेकते आणि भयानक आवाजात बोलते, मी सविता, सविता दामोदर परांजपे. कुसुम कुसुम नसून कोणी वेगळीच व्यक्ती आहे अशी ती वागू लागते. तिच्या शरीराचा ताबा आता सविताच्या भूताने घेतलेला असतो. या घटनेनंतर कुसुम बेशुद्ध पडते. घडलेला सर्व प्रकार शरद डॉक्टर अग्निहोत्रींना सांगतो. त्यांच्या मते ही भूतबाधा नसून हा मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा आजार होता आणि हे ते सिद्धही करून दाखवतील. पण त्याकरता शरदला सविता दामोदर परांजपेबद्दल जे काही माहिती असेल ते सांगावं लागेल. शरदचं बोलणं रिकॉर्ड करण्यासाठी ते टेप रिकॉर्डर वापरतात. रिकॉर्डिंगला सुरुवात होते आणि इथून गोष्ट भूतकाळात जाते. एक मुलगी वीणा वाजवत मधुर आवाजात गात असते. ही दुसरी कोणी नसून सविता दामोदर परांजपे असते. शरद आणि सविता एकमेकांचे चांगले मित्र असतात पण सवितासाठी शरद फक्त मित्राहून अधिक असतो. एके दिवशी सविता शरदची ओळख तिची मैत्रीण कुसुमशी करून देते आणि तिला पाहताच शरद तिच्या प्रेमात पडतो. दरम्यान शरदची काही पुस्तकंही प्रसिद्ध झालेली असतात. तो आर्थिकदृष्ट्या स्थिरही झालेला असतो. संधी बघून तो कुसुमला लग्नाची मागणी घालतो. कुसुम सुद्धा होकार देते. शरद आपल्या लग्नाची बातमी सविताला सांगतो ज्यामुळे सविता हताश होते. एवढंच नाही तर ती शरदच्या आणि कुसुमच्या लग्नादिवशी आपल्या चाळीतल्या खोलीत स्वतःला आग लावून जीव देते. ही तीच खोली असते ज्याचं भाडं शरद चाळ सोडून सुद्धा भरत असतो. हे सगळं ऐकल्यावर डॉक्टर अग्निहोत्री शरदला सरिता आवडायची का हे विचारतात. शरद सांगतो, माहीत नाही, पण जर कुसुम माझ्या आयुष्यात आली नसती तर मी सविताशी लग्न केलं असत. शरद आजपर्यंत सविताला विसरू शकला नव्हता. म्हणूनच तो तिच्या खोलीचं भाडं आज देखील भरत होता.
शरद स्वतःला सविताच्या मृत्यूचं कारण समजत असतो आणि याच कारणामुळे तो आणि कुसुम आजपर्यंत जवळ येऊ शकले नाही. आणि हेच कारण आहे की कुसुमला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. तिच्या मागण्या ज्या ती कुसुम म्हणून शरद समोर ठेवू शकत नाही त्या ती सविता म्हणून पूर्ण करू पाहते. शरद, डॉक्टर आणि अशोक तिघे एकमेकांशी बोलत असतात. तेवढ्यात अचानक नॉर्मल असलेली कुसुम मंगळसूत्र काढून शरदच्या तोंडावर फेकते आणि सविताचं रूप घेते. तसेच आक्रमक होते. ती चाकूच्या साह्याने कुसुमच्या पोटातल्या बाळाला मारू पाहते. पण कुसुम मुळात प्रेग्नेंट नसतेच. खर तर सविताची पर्सनॅलिटी कुसुमला असाच त्रास सारखा देत असते जेणेकरून कुसुमला कधी मूल होऊ नये. आणि याचमुळे गेली इतकी वर्ष कुसुमच्या पोटात सतत दुखत असत. कसाबसा अशोक तिला शांत करतो पण कुसुम बेशुद्ध होते. हे पाहून डॉक्टर म्हणतात की हा मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरच आहे. कुसुम हे सगळं करते कारण तिला मूल हवंय. काही दिवस उलटून जातात पण शरद फार चिंतेत असतो. तर दुसऱ्या बाजूला अशोकला शरदची बहीण नीतू आवडायला लागलेली असते. दरम्यान सविता आणि कुसुम मधला हा व्यक्तिमत्व अदलाबदलीचा खेळ चालूच असतो आणि हळूहळू तो पारपायानक होत चालला असतो.